निदर्शनास नाही आले. त्याचं नेमकं कारण काहीतरी असेल, अडफिट असेल कदाचित. पण महेश दळवे एक जबरदस्त खेळाडू मित्रांनो, आज त्याची अनुपस्थिती लाभली आहे प्रेमनाथ इलेव्हन मधील संघासाठी आहे. तर नरेश भोईर एक जबरदस्त खेळाडू, अष्टपैलू खेळाडू. प्रेमनाथ इलेव्हन मुरबी संघामध्ये म्हटलं तर अष्टपैलू खेळाडूंची भरणं असणारा संघ. तर मित्रांनो बोलूया आजच्या या रजनीचा शेवटचा सामना. हा दोन संघ नक्कीच एक टॉप सिक्स मध्ये पदार्पण करणार आहेत. त्याच्या अगोदर आपण सामना बघितला तर या सामन्याने बदल मारली शेवटच्या क्षणाला. ठीक आहे नागाव संघानं तर गेम ऑन. सामना स्टार्ट. पहिलाच गोलंदाज केतान मेहर, ह्याचा पहिला चेंडू. खेळण्यासाठी फलंदाज मात्र ओंकार पाटील आणि विक्की पाटील, दोन बंधू मैदानावर सलामीच्या जोडीने पाहायला मिळत आहेत. मित्रांनो केतन मेहर लेदर आणि टेनिस क्रिकेट मधला एक जबरदस्त खेळाडू म्हणून ज्याची ख्याती आहे. तो खेळाडू पहिला षटक फेकण्यासाठी आहे. चार षटकांचा सामना, परंतु पहिलाच वन बॉल सीमारेषेबाहेर. डीप एक सकावरच्या दिशेने चार धावांसाठी चौका. जबरदस्त सावकार पाहायला मिळाला आजची लढत, शेवटची लढत. आणि मी म्हणेन बरेच व्ह्युअर्स पनवेल टेनिस क्रिकेट फॉर्मच्या माध्यमातून जी लाईव्ह स्पर्धा आहे, बरेच व्ह्युअर्स असतील. सगळं पाहूया केतन मेहरचा पुढचा चेंडू. हा चेंडू सुरेख पद्धतीने फेकलाय चेंडू केतन. चेंडू सोने गायकवाडकडे त्या ठिकाणी जाणार. तोपर्यंत निर्धाव चेंडू धावपलकावर, धावसंख्या चार पाहायला मिळताय. तर शिव शंभर पाच धावा, धावपलकावर शिव शंभर ट्रान्सफर जासई आयोजित स्पर्धा. मात्र चेंडू क्षेत्ररक्षण खराब केलाय. नरेश गायकवाड झेल भूमीला दान केलाय. त्याच्या हाताला नेहमीच फेवी किक लावलेला असतं सागर, जबरदस्त क्षेत्ररक्षक. परंतु ह्या क्षणाला झेल भूमीला दान. सुवर्ण संधी असेल ओंकार पाटील या खेळाडूसाठी. चेंडू मात्र जातो सराल, जीवदान मिळाल्यानंतर संधीचा सोनं केलाय. लॉबॉल क्षेत्राकडे चार धावांसाठी चौका. धन्यवाद तुझे मास्टर. नऊ धावा पहिलं षटक केतन मेहरला आमंत्रित केलं. काहीतरी आकाश तारेकरची रणनीती वेगळी पाहायला मिळाली आहे. सलामीचं षटक फेकण्यासाठी केतन मेहर गोलंदाजाला आमंत्रित केलंय. नऊ धावा धावपळकावर ओंकार पाटील ऑन स्ट्राईक. स्ट्राईक चेंडू, व्हॉट अ डिलिव्हरी, व्हेरी गुड डिलिव्हरी. आपण पाहतात कोणवर पद्धतीचा चेंडू आणि केतन मेहरने हा चेंडू फेकल्यानंतर सन्मान द्यावा लागला ओंकार पाटील फलंदाजाला. चेंडू निर्धाव धावपळकावर, धावसंख्या स्थिर. पहिलं षटक. हा चेंडू मात्र चेंडू पुन्हा एकदा खेळून काढला. चेंडू मिड विकेट क्षेत्राकडे. चेंडू वर क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूची फेकी करते सुमित ढोक. मित्रांनो ज्या खेळाडूची वाहवा केली जाते, ज्यांना आज ओपन स्पर्धेमध्ये 14 चेंडू मध्ये 52 धावांची खेळी करणारा आज तो मित्रांनो खेळाडू सुमित ढोकरे, जबरदस्त खेळाडू म्हणून ज्याची ख्याती आहे. पहिलं षटक समाप्त. धावपळकावर धावसंख्या एकीकडून पाहतो. धावतमान 10 धावा. सगळं आज दिवसा टुर्नामेंट झाले. विक्रोलियन्स विरुद्ध विक्रोळी, विक्रोळी विरुद्ध रायगड असा सामना रंगला आहे. सुमित ढोकरेचं कौतुकास्पद काम केलं या सामन्यामध्ये. जवळजवळ 14 चेंडू मध्ये 52 धावा आणि शशी कदमनं तेवढीच चांगली कामगिरी केली. 18 चेंडू मध्ये 62 धावा. सगळं म्हणतो काय म्हणणार क्रिकेट. आज जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळतो या मैदानावर. निश्चित रिवाल सर, आपण या सामन्याचा विचार केला. एका बाजूला प्रेमनाथ इलेव्हन मुरबी संघ खेळतोय. प्रेक्षकांच्या माहितीसाठी आपण समयरा स्पोर्ट्स पारगाव संघ त्यांच्या समोर आहे. रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकर, एका बाजूला ओंकार पाटील असतील. दोन्ही संघ तेवढेच ताकदीचे संघ आहे, कारण अनेक वेळा दोन संघ आमने सामने आलेत. कधी मुरबी संघानं पारगाव संघाला पराभूत केलाय, तर कधी पारगाव संघानं मुरबी संघाला पराभूत केलंय. रायगडच्या क्रिकेट इतिहासामध्ये आपण अनेक वेळा पाहिले. 2017 मध्ये शिवशंभर ट्रान्सपोर्ट जासईच्या स्पर्धेमध्ये हे दोन संघ आमने सामने आलेत आणि इथे आपली ताकद सिद्ध कोण करेल. एका बाजूला आकाश तारेकर, जिथे आकाश तारेकरचा संघ असेल तिथे खेळण्यासाठी अनेक संघ पाय काढत असतात. आयोजकांच्या संघानं आज पारगाव
जळगाव संघाविरुद्ध खेळण्याची एक हिम्मत दाखवली त्यांचं सुद्धा आपल्याला कौतुक करावं लागेल. वळूया आपण सामन्याकडे. नक्की नक्की सागर, झासे इलेव्हन झासे संघानं जी हिम्मत दाखवली आहे ती कौतुकास्पद कामगिरी असेल या मैदानावर. समाज आता अष्टारे करला, नक्कीच पहिल्या चेंडूवर तारे दाखवले आहे. तर फलंदाज ओमकार पाटीलनं मारला पहिला षटकार. थँक्यू व्हेरी मच टीचर दिमाग सर. आपण इथे पाहिलं कॅश सोडण्याची परंपरा, जिथे ओमकार पाटीलचा झेल सोडलाय आणि एका महत्वपूर्ण फलंदाजचा झेल सोडणं कितपत योग्य कि अयोग्य ही येणारी वेळ सांगेल पारगाव संघाला. आणि इथे ओमकार पाटील आपले आक्रमकता सिद्ध करताना नक्कीच नक्कीच सुवर्ण संधी मिळाली आहे. त्या संधीचं सोनं केलंय चेंडू ब्लॉक ऑन, सुरेख चेंडू होता परंतु हा चेंडू जातो आहे पायच्या स्वरूपात. तोपर्यंत मिळालेली एक डाव, एकूण धावफलकावर धावसंख्या पाहायला मिळते की दुसरं षटक चालू असताना 17 धावा. सागर म्हणतो आपण म्हटलं की नरेश गायकवाडनं जेवढी अपेक्षा नव्हती आहे या खेळाडूकडनं कधी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत नाहीये, पण ती जी झेल झेल भूमीला दान झालं ती मिळालेली संधी, त्या संधीत पूर्णपणे सोनं केलंय ओंकार पाटीलनं. एक षटकार आणि एक चौकारानं जबरदस्त कामगिरी केली झेल नंतर दान झाल्यानंतर. चांगली कामगिरी केली आहे खऱ्या अर्थानं ती म्हणजे ओमकार पाटीलनं कौतुकास्पद कामगिरी. धावफलकावर 17 धावा, पुढचा चेंडू विक्की पाटील जबरदस्त फलका, धावपुरा फलंदाज लॉकआउट आणि मिडल विकेटच्या माध्यमात 6 धावांसाठी षटका. मास्टर आता मात्र थोडं रात्र झाल्यानंतर शेवटच्या क्षणाला थोडी चावणगिरी दाखवताना सागर मांडवकर आणि डीजे मास्टरला ती दाखवावी लागेल कारण प्रेक्षक थोडे सुस्तावले असते याला. आपण वळूया सामन्याकडे मित्रांनो. मुरबी विरुद्ध पारगाव एक जबरदस्त लढत आणि या लढतीचा विचार केला तर एक महत्वाची अस्तित्वाची लढाई असणार या दोन संघामध्ये. हा चेंडू सरळला खेळून काढला, चेंडू जातो या गलीच्या दिशेनं अर्थातच सेकंड स्लिपच्या दिशेनं पॉईंटकडे चेंडू ट्रॅव्हल होणार. तोपर्यंत मिळाली एक धाव आणि एका धावेच्या सहाय्यानं दुसरं षटक चालू असताना धावफलकावर एकूण धावसंख्या 24 रन्स लॉस ऑफ 0 विकेट. तर सलामीच्या जोडीमध्ये थोडा बदल पाहायला मिळाला. आपण बघितलं तर ओमकार पाटील विक्की पाटील हे दोन बंधू मैदानावर खेळत असताना रणनीतिक पारगाव संघ कुठल्या ना कुठल्या प्रकारे वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळतोय. हा चेंडू सुरेख चेंडूला फक्त दिशा दिली आहे, नजर सुरेख या चेंडूवर, प्रॉपर चेंडू, चेंडू जातोय पुन्हा एकदा सेकंड स्लिप अर्थातच गलीच्या दिशेनं मिळालेली आहे पुन्हा दोन धावा. आणि या दोन धावांच्या सहाय्यानं धावफलकावर धावसंख्या आपण पाहत आहोत. दुसरं षटक चालू असताना 26 धावा. चार षटकांचा सामना सुरेख सुरुवात झाली आहे. प्रेमनाथ इलेव्हन मुरबी विरुद्ध स्मायरा स्पोर्ट्स पारगाव. हा चेंडू मात्र चेंडू मिडविकेट क्षेत्राकडे, या चेंडूवर मात्र मिळाली एकच धाव. जोपर्यंत चेंडू उचलणार क्षेत्ररक्षक चेंडूची फेकी करणार त्या ठिकाणी मला वाटतं कुणाल तारेकर हा क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. एकच धाव मिळाली एका धावेच्या सहाय्यानं दोन षटकांची समाप्ती. धावफलकावर धावसंख्या 27 धावा. धावफलकावर प्रेमनाथ इलेव्हन मुरबी विरुद्ध फायरा स्पोर्ट्स पारगाव असा हा सामना रंगतोय. 27 धावा धावफलकावर मुरबी संघाचा विचार केला तर दोन खेळाडू दिग्गज नाहीत मैदानावर. आता महेश दळवी यांचं नाव घेईन. एक जबरदस्त मित्रांनो संकटकाली दरवाजा, संकटकाली खिडकी जी म्हटली जाते मुरबी इलेव्हन प्रेमनाथ इलेव्हन मुरबी संघाची, तो खेळाडू मैदानात नाही. नरेश भोईर सारखा अष्ट पहिलू खेळाडू नाहीये परंतु ते खेळाडू वगळता जी कामगिरी केली या खेळाडू अप्रतिम. मित्रांनो दोन षटक समाप्त, धावफलकावर धावसंख्या 27. पाहूया येणाऱ्या दोन षटकांसाठी माझे साथी समालोचक सागर मांडवकर यांच्याकडे मी वळणार आहे. तर दोन षटक 12 चेंडूंचा खेळ बाकी असताना पूर्वार्धाचा बोलूया. आपण आवाज ऐकूया माझे साथी समालोचक सागर मांडवकर यांच्याकडे. धन्यवाद रिवान सर. वळूया आपण सामन्याकडे, जो आपण आजच्या रात्रीमधील अंतिम सामना पाहणार आहोत, जिथे सामन्याकडे पुन्हा एकदा आपण कॉन्सन्ट्रेट करूया. ओमकार पाटीलचा इथे झेल सोडलाय आणि हा झेल किती महागात पडेल ही येणारी वेळ सांगेल जो मैदानावर खेळणारा समयारा स्पोर्ट्स पारगाव संघ या मैदानावर खेळतोय. आकाश तारीकर, केतन मेहर, सुमित डोंगरे सारखे अनेक गुणवान खेळाडू या संघामध्ये, मात्र एका बाजूला संघर्ष करतोय प्रेमनाथ इलेव्हन मुरबी संघ.
जोवर ओंकार पाटील मैदानावर असेल तोपर्यंत स्ट्रॉंग बॅटिंग लाइनअप आणि या वेळेला आपला फेवरेट स्ट्रोक परत चेंडू लॉन्ग अपला काही बिघडू शकला नाही ज्या विकेट साठी जाळं रचलं होतं ऍब्सोल्युटली गॉन बिग विकेट आणि ओंकार पाटील इथे बाद झालाय ओंकार पाटील त्यानंतर आपण पहिला धक्का रायगडचा स्टार्स दोन्ही संघ मैदानावर आहेत आणि जिथे फलंदाजी करणाऱ्या पूर्वी
या संघाची धावसंख्या आपण या वेळेला पाहतोय 33 धावा 5 ला ओंकार वडील मुकेश ठाकूर आणि या वेळेला विकी सुद्धा पाहत होत्या आणि आता पूर्ण रोशन आणि फलंदाज जवळले तो बंटिया इन एट नंबर 4 इन एट नंबर 5 मिडल ऑर्डर आणि बॉटम एंडचे फलंदाज जवळी मुरबी संघाला मोठ्या लक्ष्याकडे वाटचाल करून देतील का हे सुद्धा आपण या वेळेला पाहणार आहोत. गोलंदाज तयार ज्यावेळेला दोन षटक संपली तिसरं षटक ज्याच्या हातामध्ये दिलंय तो गोलंदाज आपल्या संघाला सावरताना आणि आपल्या संघाचा कोसळलेला डाव इथून बंटी आणि रोशन डोकावरती कायरील का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. पाच धाव घेण्यासाठी खूप सुरेख प्रयत्न केला एक धाव वेगानं पळून काढलेली संघ पुढे सरकतोय. एकूण धावसंख्या गुणित आली केवळ 34 धावा. नक्की सागर आपण विचार केला तर कौतुकास्पद कामगिरी केली आहे की नरेश गायकवाडचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. नरेश गायकवाडचं षटक संपलं कारण याच नरेश गायकवाडनं मागच्या सामन्यामध्ये जासे इलेव्हन जासे संघासोबत दोन षटक फेकली आहेत. 6 धावा 4 सफलता. व्हेरी गुड बॉलिंग नरेश गायकवाड. कारण नरेश गायकवाड सरला होता मागच्या सामन्याचा सामनावीर आणि याच नरेशनं याच षटकामध्ये 7 धावा खर्च करत 3 सफलता. म्हणून मी म्हटलं काय की नरेश या ठिकाणी सागर जरी आपण वयावर वयाकडे जर लक्ष केंद्रित केला तर 40 वय म्हणजे 40+ मध्ये पदार्पण केलं या खेळाडून आणि वयावर मात करत जी कामगिरी केली आहे संपूर्ण या सामन्यामध्ये आणि मागच्या सामन्यामध्ये वाखाण्य जोग कामगिरी असेल नरेश गायकवाडची. तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 10, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 17, त्यानंतर नरेशनं गोलंदाजी केली धावा दिल्या 7 आणि इथे गोलंदाजांना पारितोषिक आलंय. प्रत्येक विकेट साठी स्मायरा स्पोर्टचे बिग सपोर्टर सचिनजी ठाकूर साहेबांच्याकडून 100 रुपयाचं इनाम गोलंदाजांना आणि इथे मुरबी संघ बॅकफुटला फेकला गेलाय. कदाचित समोर आकाश तारेकरचा पारगाव संघ आहे ज्यांची स्ट्रॉंग बॅटिंग लाईन अप अनेक 8व्या ते 9व्या क्रमांकापर्यंत फलंदाज असलेला संघ आणि यांच्या विरुद्ध जर पुट ऑन फाईट लढा द्यायचा असेल तर एक मोठी धावसंख्या रचणं आणि हे काम फलंदाज बंटी करेल का रोशन त्याला साथ देईल का दोन्ही फलंदाजामध्ये क्षमता आहे. पण इथे मात्र आपल्या संघाला कसा क्रिकेट दाखवू देईल हे सुद्धा पाहणं तेवढं गरजेचं आहे. आणि क्रिकेट आपण म्हटला तर मन आणि बुद्धी या दोन गोष्टी वापराव्या लागतात. क्रिकेट खेळण्यासाठी तुमच्यामध्ये धाडस असावं लागतं साहस असावं लागतं आणि जर तुम्हाला मैदान गाजवायचं असेल तर कौशल्य वापरणं हे खूप गरजेचं आहे. आणि इथे फलंदाज बंटी आणि रोशन कोणती फलंदाजी दाखवेल हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार पावर प्लेचा आपण पहिलं षटक पाहिलं त्यानंतर एकूण 3 षटक समाप्त झाल्यानंतर पहिल्या सत्रातील अंतिम षटक मध्ये जिते गोलंदाज पहिला चेंडू बंटीनं एक्साइटिंग पॉवर क्षेत्र शक्ती तैनात गॉन कॅच आणि आणखीन एक सफलता 4 गडी बाद धावसंख्या येते 34 धावा. च्या माध्यमातून लाईव्ह स्पर्धा पाहणाऱ्या प्रेक्षकांचं सुद्धा आम्ही इथे स्वागत करतोय. कारण खूप मोठ्या सामन्याची अनुभूती आपण पाहतो अतिशय मोठा सामना या स्पर्धेमध्ये जरूर आमच्या अनेक प्रेक्षक पाहत असतील त्यांचं सुद्धा आम्ही इथे स्वागत करतोय. आणि ह्या सामन्याची लाईव्ह टेलिकास्ट जे पनवेल टेनिस क्रिकेटच्या फाउंडर आहेत स्वतः कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपण संदीप वासकर यांना सुद्धा पाहणार आहोत. आणि हा सामना पाहण्यासाठी त्यांनी आपल्या बिझी शेड्यूल मध्ये आलेत आणि स्वतः कॅमेरामॅनची भूमिका त्यांना सुद्धा आपण त्यांच्या स्टेज वर पाहतोय. वळूया आपण मैदानाकडे जिथे गोलंदाजी करेल 14 षटक करणारा गोलंदाज भूषण आहे आणि मुरबी संघाची धावसंख्या आपण 34 धावपलकावर पाहतोय. अतिशय स्लॉगरचं षटक असणार हाणामारीचं षटक असणार आणि या षटकामध्ये मुरबी संघाला हाणामारी करावी लागेल. कुठेतरी संघ अडचणी सापडलाय असं वाटायला लागलंय सागर. बोलूया मैदानाकडे स्लॉगरचं षटक अंपायर सिग्नल येतोय व्हाईटचा कॉल आउटसाइड द ऑर्म स्टंप आणि पंचांचा इशारा येतो व्हाईट आणि या अवांतर चेंडून धावसंख्या पुढे सरकले. एकूण धावसंख्या आपण पाहतोय 35 ऑन बोर्ड 35 धावा धावफलकावरती. गोलंदाज तयार पुन्हा एकदा अंतिम षटक स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये फलंदाजांना बांधून ठेवण्याचं काम गोलंदाजकडून होईल का आणि रोशनच्या बॅट मधून हा मोठा फटका पंचाचा इशारा दिस इज अ बिग शॉट मिड विकेट
पांडवी षटकार। धन्यवाद डीजे मास्टर सगळा। जर विचार केला रोशन पाटील या फलंदाजाचा, तर या फलंदाजाला कोण दिसेल मित्रांनो? वाकडी या मैदानावर या फलंदाजानं 6 चेंडूमध्ये 30 धावांची गरज असताना जी जबरदस्त खेळी केली होती, तोच रोशन पाटील ऑन फायर। निश्चितच संघाचा प्रमुख खेळाडू रोशन मैदानावर आहे, कारण या खेळाडूला माहिती आहे शेवटच्या क्षणापर्यंत खेळपट्टीवर टिकून राहणं, मोठी भागीदारी रचणं हे खूप गरजेचं आहे। एक षटकार मारल्यानंतर चेंडूला पुन्हा एकदा आपण लॉन्ग ऑनला जिथे पाहिलं क्षेत्रक्षक नाहीना द्या, दुसरी धावेसाठी निघालेत, मात्र आत्मविश्वास कमी, प्रयत्न निश्चित केलाय, एकाला बाद व्हावं लागेल आणि गरज नसताना विनाकारण विकेट फेकली जाते। कदाचित प्रयत्न असेल रोशननं स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न केला असेल, प्रत्येक चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या फलंदाजाचा असेल आणि काही अंशी का होईना याची रणनीती इथे मात्र यशस्वी होईल का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे। इथे रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकर एक नवीन खेळाडू गोलंदाजी करतोय आणि प्रत्येक चेंडूवर टिप्स दिल्या जातात का कशा प्रकारे गोलंदाजी करायची आणि तो पारगाव संघाकडून गोलंदाज भूषण गोलंदाजच्या मार्गवर। समोर फलंदाज रोशन तयार, या चेंडूवर कोणता फटका येणार? चेंडू जातो स्कोर लेगला, क्षेत्रक्षक तैनात, एकदा पूर्ण दुसरी धावेसाठी कदाचित निघाले, मात्र इथे नकार दिलाय, संघ पुढे सरकतोय। प्रेमनाथ इलेव्हन पूर्वी संघ मैदानावर खेळतोय, चौथ षटक पारकस्त असताना धावसंख्या होती 4 गडी बाद 43 या धावसंख्येवर, 4 गडी बाद 43 धावा। आपण पूर्वार्ध पहिले सत्र पाहतोय, किती धावांवर मजल मारेल, प्रत्येक चेंडू मागे गुपित रहस्य असेल, प्रत्येक चेंडू मागे एक अंक दडला असेल, कदाचित मोठा अंक असेल तर एक दिलासा असेल उर्वी संघाच्या पाठीराख्याना। वेगानं चेंडू खेळला, चेंडू जाते लॉंग ऑफला, एक साठी बाबा स्ट्रेट टू दी लॉंग ऑफ, अंपायर सिग्नल, इथे पंचाचा कॉल येतोय, पायचं पंचाचा इशारा, नो बॉल प्लस 4 आणि 5 धावेचा बोनस या वेळेला पूर्वी संघाला। धन्यवाद साधारण धावपंकावर 48 धावसंख्या, अजूनही 2 चेंडू शिल्लक, 48 रन्स ऑन स्कोर कार्ड, 48 धावसंख्या आणि अजूनही 2 चेंडू आणि फ्री हिट असणार आहे सागर। निश्चित मैदानाकडे जाऊया, कदाचित पंचाने इशारा केला, नो बॉलचा चेंडू, आंतरराष्ट्रीय स्तराची नियमावली त्या अवलंबन इम्प्लिमेंट केली जाईल, एकूण धावसंख्या 48 ऑन बोर्ड, तर फ्री हिटचा चेंडू असेल आणि या चेंडूवर कशा पद्धतीनं फटका फलंदाज खेळू शकेल, फक्त फलंदाज धावबाद झाला तर फक्त धावबाद देण्यात आणि पूर्णपणे मुभा असते फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची। प्रत्येक चेंडूमागे आकाश तारेकर इथे गोलंदाजच्या जवळ येते, कारण एक नवीन गोलंदाज आणि इथे सगळं फिल्डिंग चेंज होणार नाहीये, कारण नियम आंतरराष्ट्रीय नियम सांगत असतो की ज्या पहिल्या चेंडूवर जसं क्षेत्ररक्षण होतं ते क्षेत्ररक्षण लागू असणार आहे। धावसंख्या 48 चेंडू फेकण्यासाठी ज्यावेळी स्मायरा स्पोर्ट्स पारगाव संघाकडून गोलंदाज तयार असेल भूषण आणि स्ट्रायकर एंडला खेळण्यासाठी प्रतीक तयार, इज ऑन स्ट्राइक, फुटवरचा वापर, मिस टायमिंग, टॉप एज आणि या वेळेला मात्र गॉन कॅच, तिथे मात्र आणखी एक सफलता फलंदाज फ्रीटचा चेंडू जो आपण क्रिकेट मध्ये नियम पाहिला असेल, जरी छेल उडाला तरी या चेंडूवर फलंदाज बाद नसतो आणि इथे मात्र प्रयत्न केला प्रतीकनं आणि त्याला साथ देणारा फलंदाज रोशन मैदानावर या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, जिथे फलंदाजी करणारा प्रेमनाथ इलेव्हन मुरबी संघाची धावसंख्या आपण पाहते 49 रन्स 49 धावर मजल मारल्या। पहिल्या सत्राचा खेळ प्रगतीपथावर असताना एका बाजूला आपण गोलंदाजी करताना स्मायरा स्पोर्ट्स पारगाव संघाला पाहतोय, आकाश तारेकरचा संघ इथे रोशन संघर्ष करतोय, शेवटच्या क्षणापर्यंत मैदानावर टळ टोकून बसला होता, इन ॲट नंबर 5व्या क्रमांकावर गेला होता आणि इथे आपण पहिलं सत्र समाप्त झाल्यानंतर 24 चेंडूपर्यंत मजल मारली, पूर्वी संघानं 50 धावांचा टप्पा इथे ओलांडला।
आणि 51 धावांचं लक्ष उभं केलंय ते पारगाव संघासमोर. 24 चेंडू मध्ये पारगाव संघाला 51 धावा. या छोट्या असतील का मोठ्या असतील, कारण क्रिकेट मध्ये कोणालाही कमी लेखू नका. क्रिकेट मध्ये कोणी छोटा नसतो कोणी मोठा नसतो. जो मैदानावर आपली आक्रमकता सिद्ध करतो त्यावरून तो छोटा आणि मोठा ठरत असतो. पण इथे रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकर साठी या 51 धावा छोट्या असतील का मोठ्या असतील, ही येणारी चार षटक आपल्याला निश्चित सांगून जातील. दोन्ही संघ क्रिकेट मध्ये नावाजलेले संघ, अनेक वेळा आपने सामने आले, पण आज आसईच्या हुतात्म्या मैदानावर ही रंगत क्रिकेटचा नाट्यमय जल्लोष निश्चित क्रिकेटचे शौकीन इथे आनंद घेणार आहेत. तर 24 चेंडू आणि 51 धावांची गरज. डीजे आपण पाहत आहोत आजच्या या रणजीची शेवटची लढत. सगळं आपण जबरदस्त लढत पाहायला मिळतोय बरेच विवारचा. बसल्या आपल्या मोबाईलच्या द्वारे नक्कीच या लाईव्ह टेलिकास्टच्या द्वारे पाहिली जाते. कारण दोन्ही संघ दिग्गज एका बाजूला स्पायरा स्पोर्ट्स पारगाव, तर दुसऱ्या बाजूला प्रेमनाथ 11 मोरबे. एक जबरदस्त स्पर्धा मित्रांनो, कौतुक करावं लागेल शिव शंभो ट्रान्सपोर्ट जासई आणि न्यू यंग स्टार क्रिकेट क्लब जासई या संघाचं. कारण ज्यांनी जे आयोजित केले आहे आमचे कल्पेश पाटील हे मुख्य आयोजक, संदीप ठाकूर त्याचबरोबर निलेश म्हात्रे यांची साथ लावली आहे, आणि आमचे समीर म्हात्रे सर्वस्व जबाबदारी घेतली आहे. 5 रात्रीमध्ये संपूर्ण जबाबदारी आणि जासई 11 जासई संघाचे अध्यक्ष म्हणून एक जबरदस्त कारभार सांभाळत आहेत. समीर म्हात्रे आपलंही कौतुक करावं तेवढंच कमी या स्पर्धेच्या माध्यमातून, त्याचबरोबर सागर मंडळ कौतुक करावं लागेल. जे मैदान बघितलं तर एक जबरदस्त मैदान सुशोभीकरण करण्यात आलं आहे. ते मनोज एंटरप्राइजेसचे आमचे मालक राजेंद्र पाटील आणि कुणाल एंटरप्राइजेसचे कुणाल पाटील. आपलंही कौतुक करावं लागेल, कारण या मैदानावर जी आपण मेहनत घेतली आहे खऱ्या अर्थानं, जी आपण साहित्य अवजारे वापरली या मैदानासाठी, त्या मैदानाची जी पाहणी बघितली तर जबरदस्त कामगिरी. आपलंही कौतुक केलं जातोय. आम्हाला विलेल्या वेळामध्ये आपलं शाब्दिक अभिनंदन शाब्दिक गौरव केलं जात आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. तर वलिया मैदानाकडे मित्रांनो, या ठिकाणी 4 षटक समाप्त आणि धावफलकावर धाव संख्या प्रेमनाथ 11 मुरबी संघाच्या 50 धावा. 51 धाव संख्या धावफलकावर गरज असणार आहे ती म्हणजेच पारगाव संघासाठी. आमच्या अनुप या ठिकाणी येत आहेत. दिवसा स्पर्धेमध्ये फार मोठं योगदान बघितलं या मैदानावर. जी दिवसा स्पर्धा रंगली आहे त्या अनुप आपलंही स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. स्वागत असेल त्या आमच्या सर्व मान्यवरांचं. मित्रांनो, उडले ते कावले आणि राहिले ते मावले या व्यासपीठावर या मैदानावर आमचे लाडके प्रेक्षक जे उपस्थित आहेत त्याचा या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा मनापूर्वक स्वागत आणि आभार व्यक्त करून घेऊन चलतो मैदानाकडे. त्या मैदानावर आपण बघितलं तर एक जबरदस्त लढत मुरबी विरुद्ध पारगाव अस्तित्वाची लढाई असेल मित्रांनो. कारण हे दोन संघ रायगडमध्ये दिग्गज संघ ओळखले जातात आणि त्या दोन संघामधली फाईट दोन संघामधली लढत. तर 51 धावांचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीचे फलंदाज मैदानात उतरले ते म्हणजे सुमेध डोंगरे आणि त्याला साथ देणार आकाश तारेकर. सलामीचा गोलंदाज पहिलाच षटक घेऊन येतो आहे. प्रताप नावडेकरचा पहिला चेंडू, चेंडू टाकत शॉर्ट पॉइंट कडे अर्थातच शॉर्ट मिड ऑफ कडे जाणार, परंतु या चेंडूवर बिलाली नाहीये धाव, अर्थातच निर्धाव चेंडू. स्ट्राईकला फलंदाज सुमित डोंगरे मित्रांनो, ज्याचं कौतुक केलं मी सुरुवातीला. रायगड विरुद्ध विक्रोलियन्स विक्रोलीमध्ये 14 चेंडू मध्ये 52 धावांची खेळी करणारा आजच्या
मोठ्या दिवसातला आज रात्री स्पर्धेमध्ये खेळताना हा सुमित डोंगरे दिसतोय. तर समोर प्रताप नावडेकरचा चेंडू पुढचा हा चेंडू प्रहार केलाय सुमित डोंगरे एक जबरदस्त फटका आणि सरळ नियमित रकमांच्या दिशेनं 6 डावांसाठी षटकार. खात खोललाय सुमित ढोंगरे नामक फलंदाजानं एक जबरदस्त क्षेत्ररक्षक आणि एक हुकमी फलंदाज म्हणून ओळखला जाणारा हा तो पारगाव संघाचा जो पारगाव संघ आज खेळतोय स्पायरा स्पोर्ट्स पारगाव या वतीनं. तर आजच्या विचार करायचं जासेगावचे स्पॉन्सर असणार आहेत स्पायरा स्पोर्ट्स म्हटलं तर पारगाव संघाला आणि खऱ्या अर्थानं फार जवळचे नातेवाईक असणार आहेत हे पारगाव संघाचे आकाश तारेकर यांचे आणि त्याच माध्यमातून आज स्पॉन्सरशिप करत असताना पारगाव संघ या मैदानावर हुतात्मा मैदानावर खेळ करत असताना मोरबे संघासोबत प्रेमनाथ इलेव्हन मोरबे. प्रताप नावडेकरचा पुढचा चेंडू सहा धावा धाव फलकावर या चेंडूवर पुन्हा एकदा प्रहार नो मॅन स्टँड देअर चेंडू जातो वन बॉल सी मारेश बाहेर 4 धावांसाठी चौकार. धावपलकावर मुरबी विरुद्ध पारगाव संघ विचार केला तर मी म्हणेन मुरबी संघ आणि पारगाव संघ पारगाव संघाचा विचार केला तर पारगाव संघामध्ये जेवढे दिग्गज खेळाडू आहेत तेवढाच एक नाव आहे पारगाव संघामध्ये पारगाव गावामध्ये म्हणजे तो म्हणजे आनंद तारेकर त्याचंही नाव घेतलं जाईल. यावेळी पारगाव संघ खेळत असेल तेव्हा आनंद तारेकरचंही नाव घेतलं जाणार आहे कारण एक जबरदस्त व्यक्तिमत्व. मित्रांनो हा चेंडू खेळून काढला चेंडू पुन्हा एकदा जातोय लॉन्ग बॉल चित्राकडे वन बॉल सी मारेश बाहेर 4 धावांसाठी टप्पा. या व्यक्तिमत्वांची ओळख सांगत असताना काय तारेकर सुद्धा तेवढी चांगली कामगिरी करतोय सरळ चेंडू पॉइंट क्षेत्राकडे 4 धावांसाठी चौकार. पवित्रा घेतला हणामारीचा आणि 19 धावा धावपलकावर तब्बल लागल्या गेल्या 51 धावांची गरज असणाऱ्या 4 षटकामध्ये अर्थातच 24 चेंडू 51 धावांची गरज असताना जो प्रति हल्ला चढवलाय सुमित डोंगरे आणि आकाश तारेकरच्या वाटेला आलेला शेवटचा चेंडू या चेंडूवर मारला चौकार 19 धावा धावपलकावर पहिला षटक प्रताप नावडेकर या गोलंदाजांचा महागडा षटक समाप्त. पाहूया दुसरा षटक घेऊन कोण येतोय गोलंदाज विक्की पाटील मला वाटतंय धावपुरा गोलंदाज या चेंडूला म्हणजे आमंत्रित केला असेल या गोलंदाजाला कदाचित तो कर्णधाराने विश्वास दाखविलाय तो म्हणजेच विक्की पाटील या गोलंदाजावर. स्ट्राईकला असणार आहे फलंदाज सुमित डोंगरे 19 धावा डाफलकावर पहिला षटक समाप्त अतिशय रंगतदार सामना म्हणजे तमाम क्रीडार्थी या सामन्याचा आनंद लुटत असताना हा चेंडू ब्लॉकाल चेंडू चेंडू येतोय पॉइंट क्षेत्राकडे चेंडू जोपर्यंत क्षेत्ररक्षक उतरणार तोपर्यंत पळून काढली आहे एक धाव आणि एका धावीच्या साह्यानं 20 धावा डाफलकावर. पण पाहत आहोत 20 धावसंख्या धाफलकावर आमच्या पारगाव संघाचा विचार केला तर
एसटी पाटील अर्थात जेएसटी पाटील यांचे सुपुत्र सौरभ पाटील या स्पर्धेचा आनंद लुटत असताना आज त्यांची उपस्थिती लाभली आहे. सौरभ परत हा चेंडू जातोय लॉन्ग ऑफ क्षेत्राकडे खराब क्षेत्ररक्षण पंचांचा इशारा येतो संदीप साहेबांचा या ठिकाणी चार धावांचा चौका. संदीप पाटील यांचा इशारा चार धावांचा संदीप पाटील आणि संदीप गरज नामक हे पंच एक नामवंत पंच दिवस रात्री स्पर्धा पहा मित्रांनो हे दोन पंचांची भूमिका पाहायला मिळतो आहे. आकाश तारीकर व्हेरी ग्रेट शॉट सरळ चेंडू जातोय सहा धावांसाठी षटकार. तीस धाव संख्या धाव फलकावर अजूनही 21 धावांची गरज. विक्की पाटील वर मारला षटकार मात्र शॉर्ट पिच चेंडू मात्र फासला गेला. आकाश तारेकर रोशन त्या ठिकाणी हजर झेल निघतो आकाश तारेकर. जबरदस्त खेळी करून आपल्या संघासाठी दिलेलं योगदान अप्रतिम योगदान असेल. नवीन फलंदाज मैदानात जातोय तो म्हणजेच प्रफुल्ल मोकल. प्रफुल्ल मोकल मैदानात जातोय डावखुरा फलंदाज डावखुरा गोलंदाज अष्टपैलू खेळाडू आकाश तारेकर बाद झालाय. 14 या धाव संख्येवर चार चेंडूचा समाचार करत चांगली कामगिरी केली आकाशनं आपल्या संघासाठी आणि धाव फलकावर एकूण धाव संख्या आतापर्यंत राऊंड होतोय. चेंडूवर एकच धाव मिळणार त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक हजर आणि या एका धावेनं 31 धावा धावफलकावर 20 धावांची गरज. चेंडू शिल्लक असणार आहेत ते म्हणजेच 13 चेंडू आणि 20 धावांची गरज असा हा समीकरण पाहायला मिळतोय. कारण धावफलकावर 31 धावसंख्या अजूनही एक चेंडू विक्की पाटील गोलंदाजाचा शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातला. चेंडू उरले 13 आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. 20 रन्स टू विन रिमेनिंग 13 डिलिव्हरीज 13 चेंडू 20 धावांची गरज असं समीकरण धावफलकावर आपण पाहत आहोत. तर फलंदाज येतोय प्रफुल्ल मोकल. मोकल साठी चेंडू डावकुरा फलंदाज डावकुरा गोलंदाज तालमेल बिघडलं गेलंय. विक्की पाटीलच चेंडू स्वायर फेकलाय. ज्यावेळी साखर आपण विचार केला ज्यावेळी डावकुरा फलंदाज मैदानावर फलंदाजी करत असताना गोलंदाजाला कुठेतरी कठीणता निर्माण झाली परंतु चेंडू फेकला विक्की पाटील न सुरेख निर्धाव चेंडू एक धाव जरी अवांतर मिळाली आहे. 32 धावा धाव फलकावर अजूनही 19 धावांची गरज. उरलेल्या 12 चेंडू मध्ये 12 चेंडू 19 धावांची गरज. शिवशंभ ट्रान्सफर्ट जासे यांच्या सौजन्यानं न्यू एन स्टार क्रिकेट क्लब जासे आयोजित स्पर्धा आपण पाहत आहोत आणि या स्पर्धेचा आजच्या रात्रीतला पहिल्याच रात्रीतला शेवटचा सामना. या सामन्यामध्ये मुरबी संघाला जर विचार केला या मुरबी संघानं 51 धावांचं टार्गेट ठेवलं होतं आणि त्या मुरबी संघाला 19 धाव संख्येवर रोखावं लागेल कारण 12 चेंडू आणि पारगाव संघाला 19 धावांची गरज. या 12 चेंडू मध्ये या 19 धावा येणार की गोलंदाज पूर्वी संघाचे 19 धाव संख्येला रोख लावणार याच धावतवण ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा आमंत्रित करतोय माझे साथी समालोचक नेरेगावचे एक जबरदस्त मराठी समालोचक सागर मांडवकर यांना. हॅलो धन्यवाद रिवाल सर. वळूया आपण सामन्याकडे जिथे पल्ला पार करायचा 51 धावेचा आणि इथे मात्र आकाश तारीखेर बाद झालाय. फलंदाज सुमित डोंगरे अजूनही मैदानावर आणि तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज प्रफुल्ल मैदानावर गेलाय. इथून प्रेमनाथ दिलवर मुरबी संघ कसा प्रवास करेल हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. रायगडचे आमचे बेस्ट ऑपरेटर नयन हवल जसे हे सुद्धा सामन्याचा सामना पाहत असताना तो आजच्या रात्रीमधील अंतिम एका पारगाव संघ पाहतोय. चेंडू सरळ बॅटचा फटका स्किलिंग शॉट पॉवरफुल वंडरफुल
षटकाराने धाव संख्या निश्चित पुढे सरकत्या सुमित साठी हा चेंडू मिस टायमिंग आणि या वेळेला मात्र फलंदाज बाद आणखी एक सफलता गोलंदाजाला. जबरदस्त खेले गए सुमित डोंगरे जोरदार टाला मित्रों सामना थोड़ा अपने बाजू झुकवने से काम के लिए एकमेव खिलाड़ू सुमित डोंगरे ना निश्चित मैच विनर खिलाड़ू निश्चित ठरेल की नहीं ये चित्र पान सुधा गरजे इक्वेशन एनालिसिस अपने ते पाहतो सामने से लेखा जोका कड़े अपन वळणार आहोत जिथे येणार चेंडू 10 आणि 13 धावांची गरज इथून जर मुरबी संघाला सामन्यामध्ये पारण्याचा असेल तर निर्धाव चेंडू फेकावे लागतील फलंदाची विकेट घ्यावी लागेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे क्षेत्ररक्षण या गोष्टींकडे सुद्धा लक्ष केंद्रित करावं लागेल. बरं आल्या आल्या मोठा फटका चेंडू खूप उंच उडालाय अंपायर सिग्नल दॅट इज अ U6 साधावा. दुसरी धावे साठी निघालेत आणि इथे मात्र फलंदाज निश्चित धावा धोरणाने समीकरण थोडस बदलते अनालिसिस इक्वेशन आपण पाहिलं चेंडू आणि धावांचं कॅल्क्युलेशन पाहिलं तर सामना थोडासा सोपा झालाय आणि पारगाव संघाने आपली दादागिरी दाखवली येणारे चेंडू 8 आणि 6 धावेची गरज जिथे सुमित डोंगरे मैदानावर गेला होता जिथे आकाश तारेकर मैदानावर होता आणि दोन फलंदाजच्या जोरावर 4 षटकामध्ये 51 धावांचं लक्ष्य होतं आणि ते लक्ष्य इथे सोपं झालंय. एकूण धाव संख्या आपण पाहणार आहोत गुणतालिकेवर 45 रन्स. अजूनही विजयासाठी 6 धावांची गरज मैदानावर संघर्ष करेल जेवढा संघर्ष दमदार तेवढे यश निश्चित असं नेहमी म्हटलं जातं मात्र इथे संघर्ष करावा लागेल तो गोलंदाजांना कारण सामना मात्र हातामध्ये पारगाव संघाचा. हा चेंडू पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा सुरेख मारा करतोय गोलंदाज मनोज सिंगल डबल इथे निश्चित प्राधान्य दिलं जाईल मात्र सामना आपल्या हातामध्ये सामना आपल्या खिशामध्ये आणि पूर्ण वर्चस्व या सामन्यामध्ये मजबूत पकड निर्माण केले आणि चांगला क्रिकेट कसा दाखवा आपला क्लास दाखवला फलंदाज सुमितनं टॅलेंटेड क्रिकेट दाखवला आकाश तारेकरनं आपली अपाट गुणवत्ता इथे सिद्ध केली आणि प्रेमनाथ मुरबी संघाला खूप अडचणी निर्माण केल्या या सामन्यामध्ये. एकूण धाव संख्या येते 46 धाव विजयासाठी फक्त 5 धावांची गरज गोलंदाज तयार. यॉर्कर पदीचा चेंडू स्वतः मुरबी संघाचा नवीन गोलंदाज यंगेस्ट प्लेयर भरीव कामगिरी करण्यासाठी मैदानामध्ये उतरला होता पण फारशी चमक दाखवू शकला नाही आणि मुरबी संघाची झालेली घसरगुंड मुरबी संघाचा कोसळलेला डाव इथे मात्र येणारे चेंडू 6 आणि विजयासाठी गरज असेल 5 धावेची गरज 6 चेंडू आणि 5 धावा एकूण धाव संख्या 46 पल्ला पार करायचं 51 आपण आजच्या रात्रीमधील अंतिम सामना पाहतोय दोन्ही बलाढ्य संघ संभाव्य दावेदार मैदानावर अटी तडीची लढत इथे विजय कुणाचा होईल आणि सुपर मध्ये जाण्याचं स्वप्न कुणाचं साकार होईल कारण पारगाव संघ म्हटला जिथे आकाश तारेकर तिथली बाईक टोच पटकवणार अशी विरोधावली रायगड क्रिकेट मध्ये नेहमी म्हटलं जातं म्हणून आकाश तारेकरला आज बाईक मॅन म्हणून ओळखलं जातं कारण क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये 17 बाईक खेळाडूच्या नावावर आहेत आणि
एक श्रीमंत खेलाडू म्हणून त्याची ओळख आहे। आणि दोन तीन वर्षांमध्ये आपण रिव्हॉल्वर अनेक वेळा पाहिले, जिथे पारगाव संघ असेल तिथे अनेक नवीन संघ खेळण्यासाठी अनेक बलाटे संघ खेळण्यासाठी नाराजी दाखवत असतात। म्हणजे इथे जासईच्या आयोजकांच्या संघाने जे पारगाव संघाविरुद्ध खेळण्याचं धाडस दाखवलं त्याचं सुद्धा आम्ही ते आभार मानणार आहोत। उर्वे आणि पारगाव संघाला आम्ही अनेक वेळा आमने सामने पाहिले, पण पूर्ण एकदा पारगाव संघाने इथे आक्रमक सिद्ध केले। म्हणजे कुणालाही कमी लेखून चालणार नाही। पण 30 शब्द असलेला उर्वी संघ मैदानावर शेवटच्या क्षणापर्यंत फायटिंग स्पिरिट या संघामध्ये, आणि तो उर्वी संघ मैदानावर 6 चेंडू आणि 5 धावेची गरज। फलंदाज मैदानावर आपण या वेळेला पाहतोय प्रफुल्ल, 8 चेंडू भिरकावलाय यस इस्टाज लॉग लॉग, आणि इथे मात्र सामना सहज सोप्या पद्धतीने जिंकलाय तो पारगाव संघानं आणि प्रवेश केलाय सुपर रेड मध्ये। दोन्ही संघांचं खूप खूप आभार। आजची पहिली रात्र इथेच संपन्न झाली। तर सचिन ठाकूर यांच्याकडून जे गोलंदाजांना मार्गदर्शक आले, नरेशसाठी इथे तंपल्ल रोख रक्कम 300 रुपयाचं पारितोषिक आलंय। खेळाडूला विनंती असेल आपलं कॅश प्राइज इथून लगेच घेऊन जायचं। वळी आपण थेट मैदानाकडे। सामन्यातील सामनावीर विजयाचं शिल्पकार नक्कीच सागर, आपण सामन्याचा विचार केला तर दोन खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली आहे। एक नरेश गायकवाडनं ज्याने 7 धावा 3